टी20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाला सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला। किवी टीमने भारतीय टीमचा 47 रन्सने पराभव केला। भारतीय टीम 79 रन्सवरच ऑल आउट झाली। महेंद्र सिंग धोनीचा अपवाद वगळता भारताच्या एकाही बॅट्समनला आपली छाप सोडता आली नाही। न्यूझीलंडच्या बॉलरसमोर भारतीय बॅट्समननी सपशेल लांगडी टाकली। रोहित शर्मा पासून युवराज सिंग पर्यंत टीम इंडियाच्या सारा बॅट्समनना किवी बॉलर्सचं कोड उलगडताच चालला नाही। न्यूझीलंडने टीम इंडियासमोर विजयासाठी 127 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं, मात्र हे आव्हान पार करण्यात धोनी अँड कंपनी सपशेला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयानं डान्सबार बंदीचा राज्य सरकारचा कायदा रद्द करून नवीन अर्जावर त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी 4 बारना हिरवा कंदील दाखवला। आहारनं मुंबई पोलिसांकडे 150 अर्ज सादर केले होते, त्यापैकी 4 अर्जांना पोलिसांनी मंगळवारी परवानगी दिली। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांच्या 2 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे। भुजबळ तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीनं कोर्टात केला होता। भुजबळांच्या उत्पन्नाच्या स्वरूपाबाबत खूप संशय आहेत, त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा दावाही ईडीनं केला आहे। भुजबळांच्या सर्व कंपन्यांचे संचालक खोटे असून नामधारी संचालकांमार्फत व्यवहार करण्यात आले आहेत, त्यामुळे सर्व व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलं। तर भुजबळांना हृदयासंबंधी आजार असल्याचा दावा भुजबळांच्या वकिलांनी केला आहे। तसंच आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचा दावा भुजबळांनी कोर्टात केला। छगन भुजबळांवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले। तपास यंत्रणांवर दबाव टाकण्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेत असतील तर सरकार याला बळी पडणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद विधिमंडळात उमटले। छगन भुजबळ यांच्या अटकेचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला। त्यावर मोठा गोंधळ झाला आणि कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं। तत्पूर्वी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून भुजबळांच्या अटकेवर स्थगन प्रस्तावाद्वारे राष्ट्रवादीने चर्चेची मागणी केली, मात्र या विषयावरील चर्चा नियमात बसत नसल्याचं सांगत संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या प्रस्तावास विरोध केला। भुजबळांना 2 दिवसाची ईडी कोठडी मिळाली, तरी मात्र त्यांची कोठडीत रवानगी करण्यावरून शय्यवादाचं राजकारण रंगलं। आपच्या कार्यकर्ते आणि याचिकाकर्त्यांप्रती मेनन यांनी भुजबळांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आणि किरण सोमय यांच्या याचिकेवर नव्हे तर आपच्या याचिकेमुळे चौकशी सुरू झाल्याचा दावा केला। विधानसभेत सहकारी संस्था सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं। या नव्या कायद्यात बँक बुडवणाऱ्या संचालकांवर 10 वर्ष निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात आली, त्यामुळे घोटाळेबाज संचालकांना चाप बसणारा आहे। नवा कायदा मंजूर झाल्यामुळे सर्वपक्षीय 72 नेत्यांना सहकार्यातील कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही, याचा सर्वात फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना बसणार आहे। उत्पादन खर्च अधिक 50% नफा धरून किंमत देण्याचं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नसल्यानं शेतकरी संघटनेनं राज्य सरकारविरोधात नागपुरात पोलीस तक्रार केली। सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शेतकरी संघटनेनं धरणं आंदोलन केलं। 2014 झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा देण्याचं आश्वासन निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपनं दिलं होतं। नागपूरजवळच्या इसासनी गावात सिवर टँकचे साफ करत असताना विषारी वायूने 4 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर 1 मजूर अत्यावस्थ आहे। कृष्णा विहारच्या फेज 3 मध्ये दुर्घटना घडली आहे। सिवर टँकच्या सफाईसाठी गेलेले सफाई कामगार एकानंतर एक बेशुद्ध झाले। बराच वेळ मजूर वर न आल्यामुळे लोकांना शंका वाटली आणि त्यांनी तातडीनं पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावलं। वाल्मिक सुमित चव्हाण आणि बाल्या मसाद या चौघांचा मृत्यू झाला तर प्रमोद चव्हाण हे अत्यावस्थ असून त्यांना लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हलगर्जी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत, त्याकरता आंबेडकर कॉलेजमध्ये विद्यापीठानं सेंटर दिले, मात्र या कॉलेजची क्षमता 600 विद्यार्थी बसू शकेल इतकीच आहे, मात्र विद्यापीठानं यापेक्षा बऱ्याच जास्त मुलांना हे सेंटर दिले, त्यामुळे विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा देण्याची वेळ आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील नामदेवराव कोरडीवार अभियांत्रिकी महाविद्यालयाला NSUIच्या कार्यकर्त्यांनी टाळ ठोकला। इथल्या प्राध्यापकांचे गेले 3-3 महिने पगारच झाले नाहीत, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी 15 दिवसापासून इथल्या प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं, मात्र परिस्थितीत काहीच फरक पडला नाही, त्यामुळे कॉलेजमध्ये प्राध्यापक नाहीत आणि विद्यार्थीही नाहीत अशी स्थिती होती।
बिबट्याच्या बछड्यांच्या मृत्यू प्रकरणी औरंगाबाद प्राणी संग्रहालयाचे प्रमुख बी एम नाईकवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गर्भवती असलेल्या रेणू नावाच्या बिबट्यावर चुकीच्या औषधांचा मारा करण्यात आला, त्यामुळे वेळेआधीच प्रसूती होऊन 3 बछड्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नगरसेवकांनी नाईकवाड्यांच्या निलंबनाची मागणी केली होती, तसंच आवाजी मतदानानं प्रस्तावही मंजूर करण्यात आला. नांदेडमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची अखेर 12 तासानंतर सुटका करण्यात यश आलंय. पाण्याच्या शोधात हा बिबट्या विहिरीत पडला होता. तर मुदखेड तालुक्यातल्या कोला गावातील रात्रीची घटना आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तिथे दाखल झाले, मात्र वनविभागाला अपुऱ्या यंत्रणेमुळे बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास मोठी अडचण होती. उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी 16 लहान मुलांना चावा घेतला. 2 महिलांनाही चावा घेतला. सर्व मुलं 3 ते 5 वर्षाचे. त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सोमवारी दुपारी 2 सुमाराला सी ब्लॉक रोड ते कॅम्प नंबर 3 परिसरात 15 ते 16 लहान मुलं खेळत असताना अचानक कुत्र्यानं या मुलांवर हल्ला केला आणि त्यांच्या हात आणि गालावर चावा घेतला. या घटनेत लहान मुलं गंभीर जखमी झाली. पिंपरी चिंचवड परिसरात गॅस सिलेंडरचा काळा बाजार करून सिलेंडर चढादारानं विकणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय पाडाळे इर्शाद अफजल शेख या दोघांची नावं आहेत. चिंचवड येथील मोरिया हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या खोलीत सिलेंडरचा काळा बाजार केला जात होता. या 2 आरोपींकडे असलेल्या गाडीतून पोलिसांनी 61 सिलेंडर जप्त केले. ठाण्यात मुंबई नाशिक महामार्गावर एका वेगवान कारला अचानक आग लागली. गाडीचे मालक चंदन चतुर्वेदी ठाण्याहून नाशिकला जात असताना अचानक कारमधून धूर यायला लागला. त्यांनी गाडीतून बाहेर येऊन आग विझवण्याचं साहित्य मिळतं का याची चौकशी करत असतानाच कार पेट घेतला. गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या मित्रांनी पळ काढला. या घटनेत त्यांची गाडी जळून खाक झाली. मुंबईत एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. नागपूरहून मुंबईला आलेल्या विमानाचा लँडिंग होत असताना टायर फुटला. नागपूरहून 8:55 उडालेले विमान मुंबई विमानतळावर रात्री 10 उतरलं, मात्र यावेळी विमानाचा टायर फुटला. या अपघातामुळे अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. अपघात होता त्या रोस्टेसने सर्व प्रवाशांना एअरबॅगवर उतरवलं, मात्र अपघात होऊन अर्धा तास उलटल्यानंतरही वैद्यकीय सेवा न मिळाल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ठाण्यातील 3 नितीन कंपनी जवळच्या एकमेव भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. CCTV लाद्या तुटलेल्या आहेत. अद्याप स्लॅब कधीही पडू शकतो अशा अवस्थेत आहेत, तर जागोजागी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. अनेक ठिकाणी वीज बंद आहे. खड्डे पडले आहेत, भिंतीला भेगा पडल्या आहेत. तर या ठिकाणी कोणताही चौकीदार नसतो, त्यामुळे रात्री या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे पालिकेने भुयारी मार्गाकडे लक्ष देण्याची मागणी ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूर शहराच्या पठाणपुरा गेटच्या बाहेरील इंग्रई आणि झरपट नदीच्या संगमस्थळावर होत असलेल्या वाळू उपशाने दोघांचा बळी घेतला आहे. या भागात खड्डे करून वाळू उत्खनन करताना ढिगाऱ्याखाली अडकून 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, त्यामुळे या भागातील अनिर्बंध वाळू उपशावर कुणाचाही अंकुश नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. चंद्रपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावरील सैनिक शाळेच्या परिसरात 22 वर्षीय अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तिचे कपडे फाटलेल्या अवस्थेत आहेत. यावरून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. परदेशात नोकरी देण्याच्या आमिषानं तामिळनाडूतील 27 जणांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला. या सर्वांकडून 52 लाख रुपये वसूल करण्यात आलेत. या प्रकरणी आरोपी सौथिल कुमार सह अन्य तिघांविरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या पांढरकवडा येथे 10वीच्या वर्गात सायन्स टेक्नॉलॉजीचा पेपर फोडणाऱ्या 3 शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. पांढरकवडा शहरातील विकास हिंदी विद्यालयात पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रातील विनोद भांडेकर या शिक्षकानं केंद्र नियंत्रक दिलीप चौधरी आणि उपनियंत्रक श्रीकांत वागदीकर यांच्या मदतीनं ही प्रश्नपत्रिका फोडली. पांढरकवडा वनविभागांतर्गत झरी तालुक्यात एका पट्टेदार वाघिणीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. यापूर्वी पांढरकवडा वनक्षेत्रात 2 पट्टेदार वाघांची शिकार झाली होती. सध्या डोंगरगाव भूपापूर शिवापार वाघाचे हल्ले सुरू असल्यानं वाघिणीची शिकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. बचत खात्यावरील व्याजाची रक्कम दर 3 महिन्याला जमा करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिलेत. त्यामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार आहे.
सध्या बँकेत बचत खात्यावर दर 6 महिन्याला व्याज दिलं जातं. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतर्फे बचत ठेवीवर 4% तर खाजगी बँकांतर्फे 6% व्याज दिलं जातं. जेवढा कमी कालांतरानं व्याज जमा होईल तेवढा जास्त फायदा खातेदारांना होईल. मात्र या निर्णयामुळे बँकेनं 500 कोटींचा आर्थिक भार सहन करावा लागणार. यापूर्वी बँकांकडून खात्यांवरील कमीत कमी रकमेच्या 3.5% व्याज महिन्याच्या 10 तारखेपासून शेवटच्या दिवसापर्यंत ग्राहकांच्या खात्यावर जमा केलं जात होतं. सरकारविरुद्ध आंदोलन करत असताना पोलिसांच्या घोड्याला माणूस मारहाण केल्याप्रकरणी मसुरीचे भाजपचे आमदार गणेश जोशी यांना अखेर अटक करण्यात आली. आमदार गणेश जोशी यांनी दुर्दैवपणे केलेल्या मारहाणीत घोड्याचा एक पाय मोडला असून त्याला अनेक ठिकाणी इजा झाली आहे. या मारहाणीत घोड्याचा मागचा डावा पाय पूर्णपणे मोडला. या जखमी घोड्याला उपचारासाठी इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एकाच वेळी 2 औषधांचं कॉम्बिनेशन असणाऱ्या गोळ्या आणि औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यामुळे अनेक लोकप्रिय औषधं आता तुमच्या जवळच्या मेडिकल दुकानातून गायब होणार आहेत. निर्णयानंतर सर्दी आणि डोकेदुखीसारख्या आजारावर एकदम परिणाम असणारी विक्स ऍक्शन 500 गोळीचं उत्पादन आणि विक्री थांबवत असल्याची घोषणा प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीनं केली. अशाच अनेक लोकप्रिय आणि विना प्रिस्क्रिप्शन मिळणाऱ्या अनेक औषधांना सरकारच्या या नव्या नियमांमुळे फटका बसला आहे. भारतात काही दिवसांपूर्वी घुसलेल्या 10 पैकी 3 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पश्चिमेकडील एका राज्यात या 3 अतिरेक्यांना मारण्यात आले. सुरक्षा यंत्रणा या 3 अतिरेक्यांच्या ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर उरलेल्या 7 अतिरेक्यांचाही ठाव ठिकाणा लागला असून त्यांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. आणि मार्च महिन्यात उत्तर भारत थंडीनं गारठला. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. पर्यटकांची मात्र यामुळे चंगळ झाली आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये पीर पांजाळ डोंगररांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. जम्मू श्रीनगर हायवेवरील बर्फ हटवण्याचं काम पूर्ण झालं असून मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मदर तेरेसा यांना संतपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च कॅथोलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी अधिकृतरित्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यास मान्यता दिली आहे. 4 सप्टेंबर रोजी हा सोहळा होणार आहे. सोहळ्याचं ठिकाण मात्र अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. हा सोहळा रोममध्ये होईल आणि त्यानंतर कोलकात्यामध्ये थँक्स गिव्हिंग सेरेमनी आयोजित केली जाईल अशी शक्यता आहे. म्यानमारच्या जनतेची तब्बल 54 वर्षानंतर जुलमी राजवटीतून मुक्त झाली आहे. लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या नॅशनल लीग ऑफ डेमोक्रेसी या पक्षाचे चिन केआव यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 69 वर्षीय टीम केआव हे म्यानमारच्या लोकप्रिय नेते आणि नॅशनल लीगच्या सर्वेसर्वा आंग सान स्यू यांचे निकटवर्ती आहेत. टीम केआव यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. स्यू की आणि केआव हे बालपणीचे मित्र आहेत. अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी इराक विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. इराक ही दहशतवाद्यांची युनिव्हर्सिटी असल्याचं ट्रम्प म्हणाले. आपल्या निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना फ्लोरिडातील टांपामध्ये विरोधाचा सामना करावा लागला. प्रचार रॅली दरम्यान काही नागरिकांनी ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.